आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 8 मार्चला जोशी प्रेमी कार्यकर्त्यांचा महामेळावा, हजारो कार्यकर्त्यांची राहणार उपस्थिती. राजू खिचडे, प्राध्यापक जोशींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष. निपाणी येथे 8 रोजी होणाऱ्या जोशी सरांच्या मेळाव्याला मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राजू खिचडे यांनी आयोजित बैठकीत दिली आहे. मे मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार व हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक सुभाष जोशी सर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला जुन्या सदलगा मतदारसंघातील 13 गावातील हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती राजू खिचडे यांनी दिली. 8 रोजी निपाणी ते निपाणी मतदारसंघाचा सरप्रेमी मेळावा होणार आहे आणि ह्या मेळाव्यासाठी जुन्या सदरगा 13 गावातील हजारो कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमासाठी जाणार. प्राध्यापक सुभाष जोशींचं मी त्यांच्यावरती प्रेम करणारे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. त्यांचे जवळजवळ 10 वर्ष झालं आम्ही त्यांच्याबरोबर खंडाला खांदा म्हणून आम्ही काम करतो. 8 तारखेला होणारा मराठा मंडळ मध्ये होणाऱ्या ह्या मेळाव्यास जवळपास हजारो कार्यकर्ते आम्ही कार्यक्रम जाऊन ते कार्यक्रम यशस्वी करणार आहे आणि ज्या दिवशी सरांनी जे निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी आम्ही सर्व कार्यकर्ते ह्या बाजूला ठाम राहणार असून जवळजवळ हजारो कार्यकर्ते आज उत्सुकता आहे की सर काय निर्णय घेतील, सर काय सांगतील ते आम्ही करू. त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो कारण प्राध्यापक सुभाष जोशी सर म्हणजे कार्यकर्त्यांना जपणारा माणूस आहे, जिवाळ्याचा माणूस आहे आणि तशा कार्यकर्त्याच्या तशा नेत्याच्या पाठीमध्ये राहणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. हे आधी सुद्धा आम्ही त्यांच्यावर राहिलेलो, पुढील काळात सुद्धा आम्ही त्यांच्यावर राहू आणि जे निर्णय ते घेणार आहेत ते मी आम्ही त्यांच्यावर आम्ही ते निर्णय सोपवणार आहे. त्याचबरोबर सर्व ह्या 13 गावातील सर्व सरप्रेमी लोकांना मी विनंती करतो की 8 तारखेला जे सरप्रेमी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं असं या 13 गावातून मी राजू खिचडे ग्रामपंचायत सदस्य कारदगा मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. मागील निवडणुकीत जोशी सरांनी विद्यमान आमदार जोले वहिनींना निवडणुकीत पाठिंबा दिला होता पण गेल्या 2 वर्षापासून ते भाजपापासून अलिप्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या तरी कोणत्याही परिस्थितीत भाजपा उमेदवारांचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्वतः उभे राहून किंवा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचं यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांच्या निर्णयावर जोशी सर पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या 8 तारखेनंतर निपाणी मतदारसंघात कोणता राजकीय भूकंप होणार हे आपल्याला पाहावं लागेल. सदर कार्यकर्त्यांच्या बैठकीला बाहुबली पाटील, सातप्पा टोपे, प्रदीप शांगडे, सुनील बोधले, त्याचबरोबर कारतगा येथील संजय गावडे, संतोष बुडके, बारवाडचे तानाजी चौगुले, विश्वास पाटील, ढोणेवाडीचे कृष्णात खोत, भरत बेनाडे, कसनाळचे नाईक, चांद शिरदवाड येथील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगुरहून तानाजी बिरनाळे.